आणि ऐकून ते किती डोक्यात घेतला हा गणेशाचा हिशोब तुम्हीच पहा. तुम्हीने खूप ऐकलं, खूप सांगितलं, प्रत्येकाने सांगितलं. आमचे पी एस आय साहेबांनी कायद्याची भाषा सांगितली, आमच्या माणिकराव लोखंडेने सांगितलं, आणि असे अनेकांनी तुम्हाला सगळ्यांनी ज्ञान दिलं. तुम्ही म्हणाल काय आम्हीच काय ऐकत बसायचं हे सगळं? अरे काही ऐकलं नाही तुम्ही, तुम्ही फक्त हे सगळं घरी गेल्यावर सोडून देणार आहे. पण बाबासाहेबांना विसरू नका. ज्या बाबासाहेबांनी तुमच्यासाठी एवढ्या कष्ट खाल्ला, रात्रंदिवस त्रास भोगला, आता तुमच्या गावामध्ये आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्या गावामध्ये घराच्या घरामध्ये टी व्ही आहे. आता चालू सिरियल आहे. कोणती सिरियल आहे पाहता का तुम्ही? जय भीम गाताची ती सिरियल चालू आहे. बाबासाहेब लहान असताना कसे कसे त्यांच्यावर अनिष्ट आले, कसं दुःख भोगलं, हे तुम्ही रोज पहा. आमच्या सांगण्यापेक्षा त्या बाबासाहेबांनी एवढं दुःख सहन करून ह्या तुमच्या आमच्यासाठी आम्हाला एवढं मोठं ज्ञान दिलं, आणि आज आम्ही अशा कपडे घालून तुमच्या समोर उभं आहे. आम्ही गावातून चाललो असेल तर आमच्या अशा कपडे पाहून घाम मारत होतो, आणि ती दिवस आज आम्हाला राहिले नाही. आणि आज आमच्यासाठी एवढा कायद्याच्या याच्यातून कक्षेतून तुम्हाला अधिकार दिलेले आहे, त्या अधिकाराचा वापर चांगला करावा, गैरवापर करू नका. आणि बाबासाहेबांना दिलेल्या धम्माचं पालन करा, आणि हे पालन करताना आमचे वारवरून भेटेल. ते काय करत होते? भीक मागून खातो. ती जाण आपण ठेवा की आपण एका वेळेला भीक मागून खाणारे लोक होतो. आज आम्ही आमच्या घरामध्ये 500 पक्वान्न पकता, आणि ते आम्ही आज भोजन घेतो. कडूबाईनं तुम्हाला सांगितलं, कडूबाईनं सांगितलं, काय सांगितलं कडूबाईनं? भाकरी भाकरीवर नाव आहे रे बाबा तुझं, ते सांगते. कवीनं सुद्धा एक गाणं सांगितलं. कवीनं काय गाणं सांगितलं तुम्हाला? कवीनं असं गाणं दिलं, भिकारी 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 हो गय मारा माल, अरे देखो मेरे भीमजी की कमाल. आणि म्हणून तुमच्याजवळ जास्त न सांगता.